नमस्कार मित्रांनो, एस एम सी क्लासेस टेकमध्ये आपलं स्वागत आहे. शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. वेलकम टू एस व्ही सी क्लासेस टेक, सबस्क्राईब अँड शेअर अवर चॅनल. आज आपण वर्ग 8 मधील द सॉन्ग ऑफ द सॉन्गचा वर्कशॉप बघणार आहोत. चला तर सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण द सॉन्ग ऑफ द सॉन्ग्स या धड्यातील आज आपण वर्कशॉप बघणार आहोत. वर्ग 8चा हा धडा आहे. चला तर सुरू करूया. त्यातला पहिला प्रश्न आहे, फ्रेम युअर ओन सेंटेन्स बाय युझिंग अ वर्ड ऑर फ्रेजेस. आता खाली आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, तर त्या शब्दापासून आपल्याला एक एक वाक्य तयार करायचं आहे. तर पहिला शब्द आहे वंडरफुल. तर वंडरफुल शब्दापासून आपण तयार एक वाक्य तयार केलेलं आहे. द स्टॅच्यू ऑफ युनिटी लुक वंडरफुल इन द मॉर्निंग. म्हणजे वंडरफुल हा शब्द आपण त्या वाक्यामध्ये वापरलेला आहे. त्याच्यानंतरचा आपण शब्द बघू, सुपर्ब. त्याचा आपण या वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे ते बघू. द इंडियन कॅप्टन प्लेड अ सुपर्ब शॉट. अशा प्रकारे आपण याचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर आहे व्हेरी वेल. द पेशंट लुक व्हेरी वेल आफ्टर द ट्रीटमेंट. त्याच्यानंतरचा चौथा आहे, सो ब्युटिफुल अँड डिवाईन. द साईट ऑफ द स्टॅच्यू ऑफ युनिटी लुक सो ब्युटिफुल अँड डिवाईन. अशा प्रकारे आपला हा पहिला प्रश्न झालेला आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघू. फ्रॉम द स्टोरी मेक अ लिस्ट ऑफ द वर्ड रिलेटेड विथ द म्युझिक. जी आपण आता स्टोरी बघितली द सॉन्ग ऑफ द सॉन्ग्स, याच्यामध्ये आपल्याला म्युझिकसंबंधी कुठकुठले शब्द आलेले आहेत ते शब्द आपल्याला रिवाईज करायचे आहेत. तर ते कुठकुठले आलेले आहेत ते बघू. ती तर आपण लिहिलेले आहेत, म्युझिशियन, तानपुरा, राग, दरबारी, वाईस, सिंग्स, म्युझिक, उस्तादजी आणि नोट. तर या सर्व गोष्टी म्युझिक संबंधी आहेत, ते या आपल्या पाठामध्ये आलेले आहेत. त्याच्यानंतर आपण तिसरा प्रश्न बघू. मराठीमध्ये बोलायचं झालं तर कोण कोणास म्हणाले हे आपल्याला सांगायचं आहे. तर इकडे तुम्हाला लालमध्ये दिसते तिथं ते एक सेंटेन्स दिलेलं आहे, स्टेटमेंट दिलेलं आहे. देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोट. हे कोण कोणास म्हणाले? तर हा अकबर म्हणाले तानसेनला. कधी म्हणाले? व्हेन द तानसेन टेल्स अकबर दॅट सम वन सिंग्स बेटर दॅन हिम. ज्यावेळेस तानसेन अकबराला सांगितलं होतं की माझ्यापेक्षा कोणीतरी चांगले गाते, त्यावेळेस हे ते म्हणाले होते. त्याच्यानंतर तो दुसरा पण बघू, आय शॅल गो ॲज अ हम्बल लवर ऑफ द म्युझिक. अकबर से टू द तानसेन बिकॉज गुरुजी डीड नॉट सिंग फॉर द किंग. त्याच्यानंतरचा आपण तिसरा बघू, व्हॉट हॅज हॅपन टू यू. गुरुजी सेड टू द तानसेन बिकॉज द तानसेन मेड अ मिस्टेक. चौथं बघू, हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाईन. तानसेन सेड टू द अकबर. अकबर आज तानसेन व्हाय ही कांट सिंग लाईक हिज गुरु. आता आपण हा प्रश्नसुद्धा बघितलेला आहे. हा तुम्ही लिहून घेऊ शकता, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण चौथा प्रश्न बघू. चौथा प्रश्न बघण्या अगोदर आपण थोडंसं आता आपण वाक्याबद्दल माहिती घेऊ, कुठकुठले वाक्य असतात. तर पहिलं वाक्य आपण बघू, व्हॉट हॅज हॅपन टू यू. आता जर तुम्ही पुस्तकामध्ये बघितलं तर व्हॉट हॅज हॅपन टू यू हा वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, ठीक आहे, हे वाक्याचा प्रकार कुठला आहे, तर तो आपल्याला सांगता येईल. इंट्रोगेटिव्ह हा वाक्याचा प्रकार आहे, तर आपल्याला सांगता येईल की हे वाक्य आपल्याला ओळखायचं कसं. तर बघा, शेवटी तुम्हाला क्वेश्चन मार्क दिसेल, म्हणजे प्रश्नार्थिक वाक्य. इंटरोगेटिव्ह म्हणजे काय? प्रश्नार्थक वाक्य, ज्यातून काहीतरी प्रश्न विचारला जातो त्याला आपण इंटरोगेटिव्ह किंवा प्रश्नार्थक वाक्य म्हणतो. दुसरं बघू, आय एम अ लॉंग पास द एज फॉर द सिंगिंग. आता हे वाक्य कुठलं आहे? तर हे वाक्य आहे विधानात्मक वाक्य. विधानात्मक वाक्य म्हणजे काहीतरी सांगितलेलं आहे,
खूप दिवसापासून ते करत आलेले आहे किंवा अशी गोष्ट सांगितली आहे त्याला आपण विधानात्मक वाक्य म्हणतो किंवा ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणतो. तिसरा आहे वंडरफुल. वंडरफुल हा एक्सक्लेमेटिव्ह वर्ड आहे किंवा एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स आपल्याला म्हणता येईल, कारण शेवटी त्याला एक्सक्लेमेटिव्ह मार्क आलेला आहे म्हणून, म्हणजे उद्गारवाचक त्याला आपण म्हणू. नो नॉट इवन देन हा सुद्धा नॉट आलेला आहे, म्हणजे हे सेंटेन्स झालेलं आहे निगेटिव्ह, म्हणजे नकारात्मक आपल्याला याला म्हणता येईल. त्यानंतर आहे टेक मी टू हिम. हे वाक्य कुठल्या प्रकारचं आहे? इट इज अ इम्परेटिव्ह. इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञावाचक. चला तर पुन्हा एकदा आपण कुठकुठल्या प्रकारची वाक्य असतात ते बघून घेऊ. इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थिक वाक्य, ॲसर्टिव्ह म्हणजे विधानात्मक वाक्य, एक्सक्लेमेटिव्ह म्हणजे उद्गारवाचक वाक्य, नेगेटिव्ह म्हणजे नकार आर्थिक वाक्य आणि इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञार्थक वाक्य. त्याच्यानंतर आपल्याला इथे काही शब्द, एक मोठा शब्द दिलेला आहे, त्याच्यापासून आपण कुठकुठले शब्द तयार करू शकतो हे आपल्याला बघायचं आहे. मेक ॲज अ मेनी वर्ड ॲज यू कॅन फ्रॉम द वर्ड ऑफ एक्झास्परेटेड. एक्झास्परेटेड आहे आपल्याला शब्द दिलेला आहे, त्याच्यापासून आपण किती शब्द तयार करू शकतो तो आपल्याला सांगायचं. तर इथं काही शब्द मी एक फोटो काढून तुम्हाला दिलेला आहे, तर पहिलं आपण मी वाचतो आहे आणि तुम्ही ते लिहून घ्यायचं आहे. सेपरेटेड, एक्झास्परेटेड, डिपार्ट्स, एक्सपर्ट, रेटेड, डिस्परेटेड, स्पियर, स्टार्टेड, डेझर्ट, एक्झर्ट, स्पेअर, शोर, रेट, ट्रेड, इस्पॅट, टॅक्स, रॅट, पेन, सेट, सॅट, डेट, पार्टेड, पियर, रिपीट, आर्ट, डाट, पॅट, टॅप, सिटेड आणि स्पेट. त्याच्यानंतर पण काही वाक्य आहेत, ते वाक्य आपण बघू. पेस्ट, डेझर्ट, एट, टी, पोर्ट, टॅप, परेड, पास्ट, रिप अँड पियर, त्या अशा प्रकारची वाक्य आपण अशा प्रकारचे आपण शब्द त्या एका मोठ्या शब्दापासून तयार करू शकतो, ते तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. त्यानंतर राईट द टी ऑर ट्रू. राईट द टी फॉर द ट्रू अँड टी फॉर द नॉट ट्रू अँड सी एन सी फॉर कॅनॉट से, तुम्हाला हे सांगायचं आहे. ठीक आहे, हे सर्व कुठलं वाक्य ह्या आपल्या जे तुम्ही पाठाचा अभ्यास करणार आहे त्याच्यावरून तुम्हाला समजेल. आणि ह्या व्हिडिओमध्ये याची उत्तरं तुम्हाला लिहून दिलेली आहेत, ते तुम्हाला बघायची आहेत आणि ती तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायची आहेत. आता आपण प्रश्न बघू. डिस्कस अँड राईट ब्रीफली. विचार करा आणि थोडक्यात उत्तरं लिहा. व्हॉट वुड हॅपन इफ द इम्पेरियर अकबर वुड समन संत हरिदास. काय झालं असतं जर संत हरिदासला अकबरांनी बोलावणं धाडलं असतं? तर ॲन्सर इज इफ द इम्पेरियर अकबर वुड समन संत हरिदास ही मे नॉट अपियर बिफोर द इम्पेरियर अँड इफ ही अपियर्ड he would not sing to satisfy the imperious wish. तप जर अकबरासमोर याचं उत्तर आहे, जर अकबरासमोर जरी संत हरिदास आले असते, अगोदर तर ते आलेच नसते पण जरी आले असते तर त्यांनी आले असते तरी त्यांनी गायन केलं नसतं, कारण ते फक्त सामान्य माणसासाठी गात होते, कुठल्याही राजा वगैरेसाठी नाही. त्याच्या What if you find a blind person singing a song melodiously for a begging? Answer: If I find a blind person singing song for a begging, I will tell him not to use his talent for begging. I do suggest him to go renowned musician and try to seek him help. I will also tell him that he can try his luck in musical programs and any of the TV channels. So this is the answer of this question. So let's see another question. Say whether the underline are phrases or clauses. So phrases or clauses bagna agudar to phrases kay astat ani clauses kay astat yacha apan bagnar ahot. So clauses mhanje kay? Kahi vakyat karta va kriyapad aste artha hi vyakta hotat parantu tari suddha itar shabda samuhavarti avlambun astat ashanna apan clauses mhanto. Phrases mhanje ज्या शब्दसमूहात कर्ता किंवा क्रियापदे नसतात असा शब्दसमूह
म्हणजे त्याला आपण फ्रेजेस म्हणतो. तर पहिलं वाक्य बघा, द म्युझिकल लेड हिज तानपुरा द म्युझिशियन लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट. आता अंडरलाईन वर्ड्स बघा, ऑन द कार्पेट याच्यामध्ये क्रियापदी नाही आहे, करता नाही आहे, म्हणजे हे झालं फ्रेजेस. देर इज अ सम वन हू सिंग फॉर अ बेटर, इट इज अ क्लॉज. ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर अँड ही लिव द लाईफ फॉर हरमेत. दिस इज अ क्लॉज. द म्युझिक स्प्रेड लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन, इट इज अ फ्रेज. हिज म्युझिक स्प्रिंग फ्रॉम डेप्थ ऑफ हिज सॉल, इट इज अ फ्रेज. ॲज दे वॉक बॅक द इम्पिरियर सडनली ब्रोक द सायलन्स, इट इज अ क्लॉज. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इफ यू लाईक प्लीज शेअर. थँक्यू.